नमस्कार मित्रांनो मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रलंबित फेरफार म्हणजे काय आणि याचा अर्थ काय होतो। तर मित्रांनो, बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की सातबाऱ्यावरती डाव्या बाजूला प्रलंबित फेरफार क्रमांक दिला असतो आणि लाल अक्षरामध्ये प्रलंबित फेरफार क्रमांक म्हणून असं नमूद केलेलं असतं। तर याचा नेमका अर्थ काय होतो, तर आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या नावे लागण्याची प्रक्रिया सुरू आहे असा त्याचा अर्थ आहे। तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली असेल व सूची क्रमांक 2 ची कागदपत्रे तलाठी यांच्याकडे नावे लावण्यासाठी दिले असतील, तर मूळ मालकाच्या नावावरून तुमच्या नावावर जमीन व्हावी व ऑनलाईन सातबाऱ्यावर तुमच्या नावाची नोंद व्हावी म्हणून लाल अक्षरात प्रलंबित फेरफार क्रमांक असे येत आहे। अजून काही दिवसांनी प्रलंबित न राहता उतार्यावर तुमचे नाव छापून येईल। तर मित्रांनो, हे होतं प्रलंबित फेरफार म्हणजे काय आणि याच्याबद्दल छोटीशी माहिती होती। तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती आपल्याला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।